नमस्कार, स्वागत आहे तुमचं नेहास मराठीमध्ये. आज आपण पाहतोय 25 किचन टिप्स. टिप नंबर 1, पावभाजीसाठीच्या भाज्या उकडताना त्यामध्ये थोडेसे मीठ घालावे, पावभाजीला छान चव येते. टिप नंबर 2, भरली वांगी करताना त्यात थोडी खसखस आणि काजूची पेस्ट घालावी, भाजी खूप छान चव येते. टिप नंबर 3, भाज्या चिरण्याआधीच धुवून घ्याव्यात, चिरल्यानंतर भाज्या धुवू नये. चिरल्यानंतर भाजी धुतल्यास भाजीतील महत्त्वाचे शरीरात आवश्यक असणारे पोषक घटक निघून जातात. टिप नंबर 4, स्वयंपाकघरात लागणारे मसाले एकदाच वर्षभरासाठीचे तयार करू नयेत, 3 किंवा 6 महिन्यांनी पुन्हा मसाले बनवावेत, त्यांचा स्वाद टिकून राहतो आणि पदार्थ चवदार येतात. टिप नंबर 5, बटाटे आणि वांग्याचा रंग बदलू नये म्हणून चिरल्यावर फोडी लगेच पाण्यात टाकाव्यात. टिप नंबर 6, कोणत्याही प्रकारची धिरडी करताना कांदा कापून घालण्याऐवजी किसून घालावा, त्यामुळे धिरडी छान आणि चवदार लागतात. टिप नंबर 7, थंडीमध्ये जर तुम्हाला दही लावायचे असेल तर दूध थोडेसे कोमट असावे, मग त्यात 1 चमचा दही घालावे. चांगलं ढवळून तवा गॅसवर गरम करून घ्यावा आणि दह्याचे भांडे गरम तव्यावर ठेवावे. टिप नंबर 8, किचनमध्ये वापरली जाणारी हळद पावडर घरी तयार केलेलीच वापरावी, कारण हळदीमध्ये खूप औषधी गुणधर्म असतात आणि बाहेरून आणलेली हळदमध्ये मिक्सिंग असण्याची शक्यता असते. टिप नंबर 9, रवा नेहमी भाजून ठेवावा, जास्त दिवस चांगला राहतो आणि अळी पडत नाही. टिप नंबर 10, आल्याची सालं आणि विलायचीची सालं काढून फेकून न देता वाढवून ठेवावी आणि चहामध्ये किंवा मसाल्याच्या भाजीसाठीचा मसाला बनवताना वापरावे. टिप नंबर 11, मसाल्याच्या भाजीमध्ये चिमूटभर हळद घातल्यास भाजीला चव आणि रंगही छान येतो. टिप नंबर 12, स्वयंपाकघरात आधीचे पदार्थ आधी वापरावेत, ते जास्त जुने होऊ देऊ नये. टिप नंबर 13, बटाटे वडे करताना डाळीच्या पिठाच्या मिश्रणात 2 ब्रेडचे स्लाइस मिक्सरमध्ये बारीक करून मिश्रणात घालावे, वडे छान कुरकुरीत होतात. टिप नंबर 14, स्वयंपाकासाठी लागणारे मसाले चटण्या पेस्ट किंवा प्युरी आदल्या दिवशीच तयार करून ठेवावे, म्हणजे सकाळच्या गडबडीत वेळ वाचतो. टिप नंबर 15, पुलाव खिचडी किंवा भाज्यांची ग्रेव्ही तयार करण्यासाठी गरम पाण्याचाच वापर करावा, पदार्थाला छान चव येते, तसेच शिजण्यासाठी वेळ देखील कमी लागतो. टिप नंबर 16, शेंगदाणे भाजून दळून ठेवले तर आयतेवेळी भाजी करायला सोपे जाते आणि आपला वेळ देखील वाचतो. टिप नंबर 17, कोणत्याही भाजीसाठी खोबरे वापरताना चिरून वापरण्यापेक्षा किसून वापरावा, म्हणजे मिक्सरचे भांडे खराब होत नाही. टिप नंबर 18, पराठे शंकरपाळे किंवा कचोरीसाठी पीठ मळताना त्यात गरम तेलाचे मोहन घालावे, पराठे शंकरपाळी किंवा कचोरी खुसखुशीत तयार होतात. टिप नंबर 19, कुठलीही भाजी कमी पाण्यात शिजवावी, भाजी चविष्ट होते. टिप नंबर 20, हिरवी मिरची घालून भाजी बनवताना भाजीमध्ये मिरची चिरून घालण्याऐवजी मिक्सरला बारीक वाटून घाला, म्हणजे मिरची दाताखाली येत नाही आणि लहान मुलं देखील सहज मिरचीची भाजी खातील. टिप नंबर 21, गिरणीतून पीठ दळून आणल्यावर सर्व पीठ एकदा चाळून ठेवावे, म्हणजे दररोज पोळ्या करायला सोप्या पडतात. टिप नंबर 22, डाळीचा कुकर लावल्यानंतर बऱ्याच वेळा कुकरमधून पाणी बाहेर येतं, ते उतू येऊ नये म्हणून डाळ शिजत घालताना त्यामध्ये 1 चमचा तेल घालावे. टिप नंबर 23, साबुदाणा खिचडी चिबट होऊ नये म्हणून तेलामध्ये थोडासा दाण्याचा कूट आधी परतून घ्यावा, मग त्यामध्ये साबुदाणा घाला, साबुदाणा खिचडी चिबट होत नाही. टिप नंबर 24, हिवाळ्यात मटार खूप स्वस्त असतात, त्यामुळे जास्तीचे मटार आणून सोलून डब्यामध्ये स्टोअर करून ठेवावे, खूप दिवस मटार फ्रेश राहतात. टिप नंबर 25, अडवळी करताना चिंचेचे पाणी वापरावे, घशाला खाज येत नाही. तुम्हाला टिप्स आवडले